नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रशांत चव्हाण आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो प्रणील ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कपाशी पिकामध्ये येणाऱ्या रोगांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी समजून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, आता आपण समजून घेऊया आपल्या कपाशी पिकामध्ये येणाऱ्या अस्कोकायटा करपा या रोगाविषयी। तर आता रोगाची लक्षणं काय आहेत? तर याची लक्षणं जी आहेत ती तुम्हाला पान, खोड तसंच बोंडावरती दिसून येतात। पानावरती याचे गोल ठिपके पडलेले असतात। ठिपक्यांच्या ज्या कडा आहेत त्या जांभळ्या तपकिरी रंगाच्या असतात। आर्द्रता जास्त असल्यास डागाच्या आतील भागात काळे ठिपके पडतात। अशा प्रकारचा जो प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो त्याला आपण करपा असं म्हणू शकतो। तर अशा अस्कोकायटा करपा या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व प्रादुर्भाव जर झाला असेल तर तो प्रादुर्भावाचं नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही प्रणील ॲग्री सर्व्हिसेस आपल्यासाठी खास घेऊन आलेलो आहेत फायटर। होय शेतकरी मित्रांनो, आमच्या फायटर या उत्पादनाने आपण करपा या रोगावरती पूर्ण नियंत्रण मिळवू शकता। प्रणील ॲग्री सर्व्हिसेस LLPच्या फायटर या उत्पादनाचा जर वापर आपण आपल्या कपाशी पिकामध्ये केलात तर करपा रोगासाठी आपल्याला दीर्घकाळ परिणाम मिळतील। करपा रोगासोबतच इतर प्रकारच्या सर्व बुरशीजन्य रोगांचंही आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। फायटर जर आपण वापरत असाल तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये दुसरं कोणतंही दुसरं रासायनिक बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही आहे। याचं प्रमाण जे आहे ते 2 मिली प्रति लिटर आहे। तर शेतकरी बंधूंनो, आजच आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये प्रणील ॲग्री सर्व्हिसेसचं फायटर जरूर मागा। शेतकरी मित्रांनो, प्रणील ॲग्री सर्व्हिसेसचे हे फायटर आता तुम्ही घर बसल्याही ऑनलाईन मागवू शकता। ऑनलाईन मागवण्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे।